नांदेडमध्ये 75व्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त पालकमंत्री यांच्या हस्ते ध्वजारोहण दरम्यान सकल मराठा आंदोलकांनी विरोध दर्शवला आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यास लोकप्रतिनिधी असमर्थ ठरलेत म्हणून हा विरोध म्हणत मराठा एकत्र येत विरोध करताना पाहायला मिळाला। पालकमंत्री गिरीश महाजन यांचा ताफा येताच मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवत निषेध केला, त्यांना पोलिसांनी अटक केली आहे।